उपस्थित होते आणि शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली फक्त घोषणा करूनच शरद पवार थांबले नाहीत तर आपल्या जागी अध्यक्ष निवडण्यासाठी पवारांनी समिती स्थापन करत असल्याची घोषणा करून समितीतल्या सगळ्या सदस्यांच्या नावांची यादी देखील मांडली पवारांच्या निर्णयानंतर अभूतपूर्व असा राडा झाला नेत्यांनी कार्यकर्त्यांनी तात्काळ तिथून शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून बैठक मांडली पण अखेरपर्यंत शरद पवार बदले नाही ते आपल्या शब्दावर कायम राहिले अखेर आम्ही प्रमुख नेते शरद पवारांना भेटू चर्चेतनं मार्ग काढतो तुमच्या मनासारखं करतो या शब्दांवरती कार्यकर्ते मागे हटले शरद पवार तात्काळ गाडीत बसून सिल्वर ओकच्या दिशेने रवाना झाले हे होतं आज जे काय घडलं जे काय घडतंय त्याबाबतची थोडक्यात माहिती पण नेमकं का काय काय झालंय शरद पवार नेमकं का काय म्हणाले त्यानंतर अजित पवारांनी कोणती भूमिका घेतली सुप्रिया सुळेंना का बोलू दिलं नाही आणि पवारांनी आजचंच टायमिंग का साधलं आणि राजीनाम्याची ही खेळी पवारांनी खेळली की अजितदादांनी नेमकं काय चाललंय आणि काय होऊ शकतंय तेच या व्हिडिओतनं पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावरती शरद पवार होते त्यांच्या शेजारी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, पवार देखील होत्या या दोन प्रमुख व्यक्तींसह व्यासपीठावर राजकारणातल्या दुसऱ्या आणि एकमेव व्यक्ती म्हणून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या समोरच्या पहिल्या रांगेमध्ये राष्ट्रवादीचे सगळे मोठे नेते उपस्थित होते यामध्ये अजित पवार जयंत पाटील छगन भुजबळ अनिल देशमुख धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड दिलीप वसे पाटील रामराजे नाईक निंबाळकर असे सगळे पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले नेते उपस्थित होते कार्यक्रम चालू झाला इतरांची भाषणं झाली आणि त्यानंतर शरद पवार बोलायला लागले सुरुवातीला शरद पवारांनी आपल्या राजकारणाच्या जुन्या आठवणी एक मे एकोणीसशे साठ रोजी सुरू झालेलं त्यांचं राजकारण याविषयी बोलायला सुरुवात केली त्यानंतर आपला राज्यसभेचा कार्यकाळ आता तीन वर्ष शिल्लक असून त्यानंतर आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं जाहीर देखील केलं मात्र त्यानंतरचा निर्णय उपस्थितांसाठी धक्कादायक होता मी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे असं सांगून शरद पवारांनी नवा अध्यक्ष निवडण्यासाठी समिती स्थापन करत असल्याची घोषणा देखील केली या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे के के शर्मा पी सी चाकू अजित पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील अनिल देशमुख राजेश टोपे जितेंद्र आव्हाड हसन मुश्रीफ धनंजय मुंडे जयदेव गायकवाड फौजिया खान धीरज शर्मा सोनिया दुहन यांच्या नावांचा समावेश होत असल्याचं पवारांनी सांगितलं शरद पवारांच्या या घोषणेनंतर राणा चालू झाला व्यासपीठावर कार्यकर्ते यायला लागले घोषणा दिल्या जाऊ लागल्या व्यासपीठावर असणाऱ्या पत्रकारांनी काढता पाय घेतला शरद पवारांच्या डाव्या बाजूला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील बसले त्यांच्या शेजारी अनिल देशमुख बसले पवारांच्या उजव्या बाजूला प्रतिभादाईंच्या शेजारी अजित पवार होते तर पाठीमागच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते कोण कुठं होतं हे याचसाठी सांगितलं कारण राष्ट्रवादीत जे गटतट असल्याचं बोललं जाते आणि हा गट त्या गटाला काउंटर करण्याच्या नादात हे राजकारण घडत असल्याचं सांगितलं जात ते चित्रच या बैठकीतनं स्पष्ट होऊ शकतं असो तर यानंतर प्रमुख नेत्यांनी शरद पवारांनी राजीनामा देऊ नये याबद्दल भाषणं द्यायला सुरुवात केली पवारांचा निर्णय कसा चुकीचा आहे याबद्दल एकामागून एक नेता बोलू लागला जयंत पाटला ना तर अश्रू अनावर झाले जितेंद्र आव्हाड देखील भावनिक झाले दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ अनिल देशमुख अशा सर्वच नेत्यांनी कोणत्याही स्वरूपात शरद पवारांनी अध्यक्षपदावरून दूर जाण्याचा निर्णय घेऊ नये असं सांगितलं जयंत पाटलांनी तर भाकरी फिरवायचीच असेल तर आमच्यापासून सुरुवात करू तुम्ही पदावर कायम राहा आम्ही राजीनामे देतो असं सांगितलं आता या सगळ्या नेत्यांची लाईन अगदी स्पष्ट होती भावनिक आवाहन करून शरद पवारांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करणं त्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी भाषणं केली त्यामुळे सभागृहात एक भावनिक वातावरण निर्माण झालं आता शरद पवार बोलतील आणि ते आपला निर्णय मागं घेतील हे कुठंतरी स्पष्ट होतं मात्र याच वेळी अजित पवारांनी माईकचा ताबा घेतला अजित पवार देखील सगळ्या नेत्यांप्रमाणे भावनिक आवाहन करत शरद पवारांना त्यांचा निर्णय मागे घ्यायला लावतील असं वाटत असतानाच अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयाला पूरक भूमिका घेतली अजित पवारांचे प्रमुख मुद्दे होते ते म्हणजे खरगे आज अध्यक्ष आहेत याचा अर्थ काँग्रेसमध्ये सोनिया गांधींना स्थान नाहीये असा नाहीये काँग्रेस चाललीय सोनिया गांधी यांच्याकडेच बघून त्याच्यामुळेच पवार साहेबांच्या आत्ताच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतोय हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आपण जे सारखं सारखं सांगताय पण शरद पवारांनी आता निर्णय घेतलेला आहे उद्या पार्टीचा जो कोणी अध्यक्ष होईल तो पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात साहेबांच्या डोळ्या देखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नकोय हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता कालच एक मेला साहेब हा निर्णय जाहीर करणार होते पण एक मेला वज्रमुठ सभा होती दिवसभर मीडिया तेच चाललं असतं म्हणून दोन तारीख ठरली त्या पद्धतीनं आज साहेबांनी निर्णय जाहीर केलाय साहेबांच्या मनात आहे त्याच गोष्टी होतील कुणीही कुठेही बोलवलं तरी मार्गदर्शन करण्यासाठी सगळ्या गोष्टी होतील हे मी साहेबांच्या साक्षीने सगळ्यांना सांगतोय आता अजित पवारांच्या भाषणातले हे प्रमुख मुद्दे सांगण्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या भाषणापूर्वी झालेलं भावनिक वातावरण त्यानंतर बदलत केलं सुप्रिया सुळेंना बोलण्याची विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती सुप्रिया सुळेंच्या हातात माईक देखील होता मात्र त्या क्षणी अजित पवारांनी सुप्रिया तू बोलू नको असा आदेशच दिला मध्ये इतर नेते बोलू लागताच मी मोठा भाऊ म्हणून सांगतोय मध्ये कोणी बोलायची गरज नाहीये असं सांगत सुप्रिया सुळेंना बोलून देण्यापासून पवारांनी अडवलं त्यानंतर ही कार्यकर्त्यांनी हट्ट सोडला नाही पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न जुमानता या सगळ्या प्रसंगातन शरद पवार बाहेर पडले आता बोलूया या कार्यक्रमातल्या एकूण नेत्यांच्या बॉडी लँग्वेज बद्दल आणि पडद्यामागे नेमकं काय घडतंय त्याबद्दल जयंत पाटील असोत की छगन भुजबळ असोत मोठ्या नेत्यांना शरद पवारांच्या निर्णयाबद्दल काहीही माहिती नव्हती असच दिसून आलं पण पवारांच्या या निर्णयाची पुरेपूर माहिती पवार कुटुंबातल्या सदस्यांना होती विशेषतः अजित पवारांनी स्वतः काल एक मे रोजी साहेब निवृत्तीची घोषणा करणार होते असं सांगितलं जयंत पाटलांना दाटून आलेला कंठ जितेंद्र आव्हाडांची भावनिक साथ सुप्रिया सुळेंचं शांत राहणं हे एका बाजूला तर अजित पवारांनी कार्यक्रम पूर्णपणे ताब्यात घेऊन प्रॅक्टिकल अप्रोच ठेवत केलेली लिडरशिप पाहता राष्ट्रवादीत सर्व काही सुरळीत आहे असं म्हणता येत नाही उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधल्यानंतर जयंत पाटील सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख असा एक गट एका बाजूला तर अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे असा गट दुसऱ्या बाजूला असल्याचं सांगण्यात येत आहे आता या सगळ्या परिस्थितीनंतर शरद पवारांचा हा निर्णय म्हणजे नेमकी कोणी कोणाची गेम केली तर पवारांचा हा निर्णय म्हणजे अजित पवारांची सरशी असल्याचं सांगितलं जात आहे अजित पवार भाजप सोबत जाण्यासाठी उत्सुक असल्याच्या बातम्या आजही चालूच आहेत अजित पवार जर बाहेर पडले तर शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचे सुद्धा दोन तुकडे होतील वेळी पक्षाला वाचवण्यासाठी शरद पवारांनी घेतलेला निर्णय म्हणजे स्वतः बाजूला जाऊन राष्ट्रवादीची पुढची सूत्र अजित पवारांकडे सुपूर्द करणं कारण जर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतलाच नाही तर पवारांनंतर कोण या चर्चा पुढच्या काही तासांमध्ये चालू होतील या चर्चांमध्ये प्रॅक्टिकल राजकारण हा अप्रोच ठेवणारा नेता कोण यावरती चर्चा होतील आणि त्यातनच अजित पवार या एकमेव नावाची शिफारस पुढे करता येईल पण हे सगळं इतक्या सोप्या पद्धतीनं घडेलच असं म्हणण्यास पवारांनी सुद्धा वाव दिलेला नाहीये पक्षाचा अध्यक्ष ठरवण्यासाठी पवारांनी जी समिती नेमली आहे त्यामध्ये जयंत पाटील भुजबळ आव्हाड अशा नेत्यांचा देखील समावेश केलेला के आहे आता या नेत्यांची मनधरणी करणं किंवा त्यांचा विरोध झेलणं हे अजित पवारांच्या पुढचं मोठं आव्हान असणार आहे तुर्ताच तरी अंतर्गत राजकारणात अजित पवारांची सरशी झाल्याचं सांगण्यात येतंय पण शरद पवारांसारखे मुरब्बी नेते इथेच थांबतील असं वाटत नाही वास्तविक पक्षांतर्गत आपली ताकद दाखवून देण्यासाठी पवारांनी खेळलेली ही खेळी असल्याचं सुद्धा सांगण्यात येतंय पवारांच्या निर्णयामुळं अजित पवारांचा स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेण्याचा मार्ग बंद झाल्याचं बोललं जात आहे आजचं जे पुस्तक प्रकाशित झालं त्यामध्ये पहाटेच्या शपथविधी मागे माझा पाठिंबा नव्हता अजितचा तो व्यक्तिशहा निर्णय होता माझा पाठिंबा असल्याचं सोबतच्या आमदारांना अजितने भासवलं असं शरद पवार म्हणाले असो राजीनामा फायनल झाला नाही तर शरद पवारात ज्येष्ठ असल्याबाबत शिक्कामोर्तब होईल आणि राजीनामा झालाच तर मात्र अजित पवारांनी हा डाव आपल्या पदरात पाडून घेतलाय असं बोललं जाईल पुढे जे काही घडते त्यावरती आपण बोलूच पण तुर्तास तरी कार्यक्रमस्थळी नेमकं काय घडलं कोण कोणाच्या बाजूने होतं आणि यातनं पुढे काय होतंय हे आम्ही सांगितलं जाता जाता एक अंडरकरंट गोष्ट इतक्या रड्यामध्ये रोहित पवार कुठेही दिसले नाहीत तर पार्थ पवार कार्यक्रमस्थळी उपस्थित होते पण ते आज सभागृहात न येता बाहेर गाडीमध्ये उपस्थित होते असं उपस्थित असलेल्या लोकांकडून सांगण्यात आलं तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत आजच्या घडामोडींबाबत नेमकं काय